पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, फार विचार न करता उत्तर द्यायचं तुम्हाला. देशासाठी योग्य नेतृत्व कोण, नरेंद्र मोदी की शरद पवार? शरद पवार. महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री कुणाला पाहता, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस की अजितदादा? हा प्रश्न तुम्हाला बायस वाटत नाही? बिलकुल नाही, तिघही नाहीत. जो चौथा पर्याय तुमच्या मनात आहे त्याविषयी मी प्रश्न आपल्याला विचारणारच आहे, तिघही होणार नाहीत. ठीक आहे, तिसरा प्रश्न, बारामती कोण जिंकणार, सुप्रियाताई की सुनेत्रा वहिनी? सुप्रियाताई, सुप्रियाताई, सुप्रियाताई. सांगली कोण जिंकणार, चंद्रहार पाटील, विशाल पाटील, संजय काका? माझं त्या मतदारसंघाकडे फारसं लक्ष नाहीये, त्यामुळे मला याचं उत्तर देता येणार नाही. बरं, दुर्लक्ष झालंय तर. पण भारतीय जनता पक्षाचा तिथं पराभव होईल याची मला खात्री आहे. बरं, राजकीय क्षेत्रामध्ये तुमचं पुढील टार्गेट काय आहे? पर्याय पहिला, मुख्यमंत्री पद की केंद्रात एखादी मोठी जबाबदारी? माझं टार्गेट महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष मोठ्या ताकदीनं निवडून आणणं. बाकी प्रत्येकाचं भवितव्य आमच्या पक्षात शरद पवार साहेब ठरवतात, त्याची चिंता आम्ही कुणी करत नाही. तुम्ही इच्छा व्यक्त केली असेल कधीतरी? कुणाकडे? तुमच्याच बाबतीतली, देवाकडे असेल किंवा शरदरावांकडे? आज आज अशा वेळी की ज्यावेळी निवडणुका चालू आहेत त्यावेळी इच्छा व्यक्त करणं हे राजकीय शहाणपणाचं आहे असं मला वाटत नाही. बरं, तुम्ही फेर मला प्रश्न विचारला होता की यात पर्याय एक कमी आहे, म्हणून मी हा पाचवा प्रश्न तुमच्यासाठी होता. मुख्यमंत्री पदाची जर जबाबदारी आली, चौथा पर्याय देण्याची वेळ आली, तर आपलं नाव असेल का? परत प्रश्न विचारा. मुख्यमंत्री पदाची जर संधी मिळाली तर चौथा पर्याय, जे तुम्ही मला विचारला तो दुसऱ्या प्रश्नात की हे तिन्ही पर्याय नकोय, तर चौथा पर्याय आपल्या नावाचा असेल का? नाही, आता कसं आहे, या प्रश्नाला आता उत्तर दिलं की त्याच्यावरच चर्चा चालू होतील, त्यामुळं मला वाटतं की आधी माझा पक्ष निवडून येण्यासाठी मी प्रयत्न केले पाहिजेत. मग पक्ष निर्णय घेईल, पक्षात निवडून आलेले आमदार, पक्षाचे नेते हा निर्णय करतील. आता स्वयंघोषित मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्रात संख्या जास्त वाढलेली आहे, त्यामुळे मी त्या यादीत जाऊ इच्छित नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.